कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो झी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. मगाशी मी नागाला तुमच्या घरात शिरताना पाहिलं, सो त्याच्या मागे मी पण आले घरात त्याला पकडायला. शट अप! नाग म्हणजे खेळणं वाटतोय. माइंड यू, खूप विषारी येतो. असते का? कुठे गेली? कुठे गेली असत? आत्ता तर होती इथे. अस्तिकांना नेमकी वेळेलाच इथे नसते. नेत्र ही आईंच्या वेळी सुद्धा इथे नव्हती. दंश करून गेला. ही कुठे होती? ती आत्ताही आमच्या बेडरूम मध्ये होती. रुपाली ही तिथेच होती. मला संशय आला, ते रुपाली आणि ती बंद दाराआड काहीतरी बोलत होत्या. अस्तिका, आम्हाला तुझी गरज होती आणि तू आज इथे नव्हतीस. दारं खिडक्या सगळं सगळं बंद आहे, पण तरी तो नाग कसा आला, कसा गेला आम्हाला काहीच कळलं नाही. पुन्हा तेच होत आहे. नाग आहे आणि अस्तिका नाही आहे. आता अस्तिका येईल आणि नाग नसेल. काय कोण धड आहे? म्हणजे अस्तिका नाग आहे? असं कसं असू शकतं? झाला का यज्ञ? डोक्यात प्रकाश पडला तुझ्या? त्रेता युगात झाला असेल यज्ञ, पण ह्या कलियुगात तो पूर्ण झाला नाही आणि पुन्हा कधी होणारही नाही. या कलियुगात हे युद्ध हा विरोचकच जिंकणार. का? कारण या युद्धात हा विरोचक स्वतः सामील आहे. पण तुझी ती त्रिने ना आलीच नाही इथे. हे लेचेपेचे सैनिक पाठवलेत तिने. पण तुला उंदरा मांजराचा खेळ माहित आहे ना? खूप खेळवतो त्याला, खूप दमेपर्यंत, आणि दमल्यानंतर मारून टाकतो. तसं करणार आहे मी तुमचं. खेळवून खेळवून मारणार तुम्हाला. झी फाईव्ह ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.